15 ऑगस्ट 1947 भारताच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांचा आणि शहीद झालेल्या वीरांचा संघर्ष फळाला आला आणि अनेक दशके ईस्ट इंडिया कंपनी आणि ब्रिटिश सरकारच्या गुलामीमध्ये अडकलेला आपला देश स्वतंत्र झाला. मागील काही वर्षांपूर्वी आपण स्वातंत्र्याचा 75वा अमृत महोत्सव देखील साजरा केला आणि आज आपण 2024 78व्या स्वातंत्र्यदिन साजरा करतो. देशाच्या 78व्या स्वातंत्र्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित केलं. यावेळेला मोदींनी आपल्या भाषणामध्ये अनेक मुद्द्यांवरती भाष्य केलं. यावेळेला त्यांनी आपल्या भाषणात तरुणांचा रोजगार, महिलांचा विकास, सेक्युलर सिव्हिल कोड म्हणजे धर्मनिरपेक्ष नागरी संहिता, एक देश एक निवडणूक यासह विविध मुद्दे मांडले. हमारे देश में सुप्रीम कोर्ट ने बार बार यूनिफॉर्म सिविल कोड को लेकर जो चर्चा की है, अनेक बार आदेश दिए हैं, क्योंकि देश का एक बहुत बड़ा वर्ग मानता है और उसमें सच्चाई भी है कि जिस सिविल कोड को हम लेकर के जी रहे हैं वो सिविल कोड सचमुच में तो एक प्रकार का कम्युनल सिविल कोड है, भेदभाव करने वाला सिविल कोड है. ऐसे सिविल कोड से जब संविधान के 75 वर्ष मना रहे हैं और संविधान की भावना भी जो हमें कहती है करने के लिए, देश की सुप्रीम कोर्ट भी हमें कहती है करने के लिए, और तब जो संविधान निर्माताओं का सपना था उस सपने को पूरा करना हम सबका दायित्व है. और मैं मानता हूं इस गंभीर विषय पर देश में चर्चा हो, व्यापक चर्चा हो, हर कोई अपने विचारों को लेकर के आए और उन कानूनों को जो कानून धर्म के आधार पर देश को बांटते हैं, जो ऊंच नीच का कारण बन जाते हैं, ऐसे कानूनों को आधुनिक समाज में कोई स्थान नहीं हो सकता है. और इसलिए मैं तो कहूंगा अब समय की मांग है कि देश में एक सेक्युलर सिविल कोड हो. हमने कम्युनल सिविल कोड में 75 साल बिताए हैं, अब हमें सेक्युलर सिविल कोड की तरफ जाना होगा और तब जाकर के देश में धर्म के आधार पर जो भेदभाव हो रहे हैं, सामान्य नागरिक को जो दूरी महसूस होती है उससे हमें मुक्ति मिलेगी. आजच्या तरुणाईने, आजच्या पिढीने सध्या कशा पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा होतोय हे पाहिले, पण 78 वर्षांच्या वाटचालीत पहिला स्वातंत्र्य दिन कसा साजरा झाला ते देखील आपण पाहूया. 15 ऑगस्ट 1947 हा दिवस भारतीयांसाठी एक आनंदाचा प्रसंग होता. ब्रिटिश राजवटीतून मुक्त झाल्यामुळे देशात उत्साहाचा एक आनंद ओसंडून वाहत होता. 15 ऑगस्टच्या मध्यरात्रीच भारताचे स्वातंत्र्य घोषित करण्यात आलं होतं. शंख वाजवून पहाटे ही घोषणा करण्यात आली. यावेळेला भारताचे पहिले होणारे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि भारताचे सर्वोच्च राजकीय नेते संविधान सभागृहामध्ये जमले होते. सभागृहामध्ये जवाहरलाल नेहरूंनी प्रयत्नवीत डेस्टिनीवरती भाष्य केले, भाषण केले. संपूर्ण शहर त्यावेळेला केशरी, पांढरा आणि हिरवा म्हणजेच राष्ट्रध्वजाच्या रंगामध्ये बुडून गेला होता. सर्वत्र विजयी प्रकाश पडला होता. सभागृहामध्ये उपस्थित नेत्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्राण गमावलेल्या स्वातंत्र्य वीरांसाठी 2 मिनिटे मौन पाळले. 24 जानेवारी 1950 पर्यंत जनगण मन हे अधिकृतपणे भारताचं राष्ट्रगीत नव्हतं, त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून वंदे मातरमचं सादरीकरण संपूर्ण संसदेमध्ये करण्यात आलं. इंडिया गेट जवळील प्रिन्सेस पार्क मध्ये भारताचा तिरंगा प्रथमच फडकवण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी नेहरूंनी लाल किल्ल्यावरती राष्ट्रध्वज फडकावला होता. अशा ऐतिहासिक दिवशी सर्वांनी आनंदी व्हावे अशी सरकारची देखील इच्छा होती. त्यामुळे कैद्यांची सुटका देखील काही करण्यात आली आणि सर्व फाशी शिक्षा जन्मठेपेमध्ये बदलण्यात आली. एकही प्राणी मारला जाऊ नये म्हणून सर्व कत्तलखाने देखील त्या दिवशी बंद करण्यात आले होते. तर असा झाला होता पहिला स्वातंत्र्य दिन साजरा. आणि याच स्वतंत्र भारतामधील तरुणाईच्या खांद्यावर माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम सरांनी एक स्वप्न ठेवलं की मला आपल्या देशाला महासत्ता झालेला देश बघायचा आहे. आणि या APJ अब्दुल कलाम यांचं स्वप्नपूर्तीच्या दिशेने सध्या भारत वाटचाल करतो. समृद्ध संस्कृती आणि वारसा आणि इतिहासासाठी ओळखला जाणारा भारत हा नेहमीच विविधतेचा आणि अफाट क्षमतेचा देश राहिला आहे. गेल्या काही दशकांमध्ये या संभाव्यतेचा हळूहळू उपयोग केला जातो, ज्यामुळे विकसनशील भारतमधून विकसित भारतचा देखील उदय झाला. हे परिवर्तन एका रात्रीत घडलेले नसून अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, शिक्षण आणि सामाजिक सुधारणांसह
विविध क्षेत्रातील सातत्यपूर्ण प्रयत्नांचे हे परिणाम आहेत. आर्थिक सुधारणा आणि वाढ, उदारीकरण आणि जागतिक एकीकरण, स्मार्टअप इकोसिस्टीम आणि इनोव्हेशन, डिजिटल इंडिया उपक्रम, अंतराळ आणि तंत्रज्ञान, पायाभूत सुविधांचा विकास, ऊर्जा, सामाजिक सुधारणा आणि मानव विकास, शिक्षण आणि कौशल्य विकास, आरोग्य आणि समाज कल्याण, अशा विविध विषयात भारताने प्रगती केले आणि सातत्याने करत आहे आणि ह्याचे आपण एक साक्षीदार आहोत. तसेच महासत्ता करण्याच्या कार्यात सहभागी असलेले नागरिक आहोत याचा आपल्याला अभिमान आहे. सर्व भारतीयांना न्यूज अनकटकडून स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.